să spală din vedea din intrăno, că și amar, agenda, vedea din intrăno, apoi ne înțeleg că trebuie să ne arătă, te pahă tău, te tin ca la un go, go, go. Ia, vengeance, de când să gărăiți-o, e paio. Asta, când te cea furță vengeance, panarau, te cea furță vengeance, go, 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 go. Mă, asta, când, go, go. Ia, vengeance, de când să gărăiți-o, e paio. Până la timpul în băharul din ele, vivită reșa în mântul de apă, English thing, ia, șerăță, ia, reșeța apă, nu apă, rete, cărnărău. या लेटर चा आपण इथे वापर करणार आहोत. तर इथे बघा पहिल्यांदा असं सी काढून घ्यायचं. विविध रेषांमध्ये ही तुम्हाला रेषा झालेली आहे, त्याच्यामध्ये त्याला जोडून दुसरा अर्धगोलाकार रेषा काढून घ्यायची. एक अर्धगोलाकार रेषा काढून घ्यायची, लगेच त्याला जोडून दुसरी अर्धगोलाकार रेषा काढायची आणि ती थोडी तो वरपर्यंत काढायची. म्हणजे दोन अर्धगोलाकार रेषा एकमेकांना जोडून काढायच्या आहे आणि त्याला जोडून आपल्याला उभी रेषा काढायची आहे. नंतर ही आडवी रेषा. परत दाखवते चला, अर्धगोलाकार रेषा एवढी काढल्यात तुम्ही, लगेच त्याला जोडून दुसरी अर्धगोलाकार रेषा. पण ही जी अर्धगोलाकार रेषा काढणार आहोत ती थोडी अशी वरपर्यंत काढायची आहे आणि लगेच त्याला जोडून ही उभी रेषा काढायची आणि नंतर ही आडवी रेषा. म्हणजे हे आपलं कोणतं व्यंजन झालं? अर्धगोलाकार रेषा, त्याला जोडून दुसरी अर्धगोलाकार रेषा, उभी रेषा, गर. चला माझ्या बोलू द्यायला सुरुवात करा. गर, गर. आतापर्यंत जे मी तुम्हाला स्वर शिकवले किंवा जे व्यंजन शिकवले, प्रत्येक वेळेला जेव्हा पण तुम्ही सराव करा त्याचा, बोलूनच लिहायचं. जर तुम्ही आतापासून जर बोलून लिहिला तर ते आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. मी प्रत्येक शब्दाचे, प्रत्येक अक्षराचे शब्द तुम्हाला एक एक शब्द सांगितला आहे. अन, अननस, आई, ई, मरण, ई, प्रत्येक स्वरांची मी तुम्हाला शब्द सांगितले. तसेच आपण जे व्यंजन पाहिले, क कमळ, ख कोळून, ग गवळ, म्हणजे तुम्हाला मी एक एक शब्द सांगितलेला आहे. ज्यावेळेला तुमची मम्मी तुमचा सराव घेईल त्यावेळेला सगळ्यांनी मोठ्याने बोलूनच लिहायचं आहे. चला आता आपले जेवढे किंमत दिले होते ते जोडून झाले. आता पुढे आपण प्रत्यक्ष लिहायला सुरुवात करणार. अर्धगोलाकार रेषा, त्याला जोडून दुसरी अर्धगोलाकार रेषा, ही उभी रेषा. की आपलं व्यंजन झालं घ, घ. अर्धगोलाकार रेषा, दुसरी अर्धगोलाकार रेषा, जोडून उभी रेषा, झालं घ, घ. हे व्यंजन झालं. आता या God.